आर्थिक जनांनो, आज या ठिकाणी सुमित कॅसेट कंपनी तर्फे हा कव्वालीचा सामना आयोजित केलेला आहे। कसलाही गडबड गोंधळ करू नये अशी हात जोडून विनंती करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। ज्ञानाची कुस्ती होणार आहे, मी करील सवाल आणि ही जवाब मला देणार आहे। हा सामना आहे कवालीचा, तुम्हाला मजा येणार आहे, अन कळेल तुम्हाला शेवटी कोणीतून पळून जाणार आहे। कळेल तुम्हाला शेवटी, क्या बात है, क्या बात है। ये झगड़ा है मिया बीवी का, ये झगड़ा है मिया बीवी का, पल भर में मिट जाता है। कोई हंसता है इस खेल में तो कोई यहां रोता है, लेकिन मना लेंगे इसे हम प्रतीक, क्योंकि मर्द ही जाने औरत को कैसे मस्का लगाया जाता है। मर्द ही जाने औरत को कैसे मस्का लगाया जाता है। हनुमान मनाई तो नको तू पाहू, तुझा कडक पावाला ग सांग मस्का किती मिलाऊ, तुझा पुरून पावाला ग सांग मस्का किती मिलाऊ। बर्फाचा डोंगर, बर्फाचा डोंगर सदा सजी चढायचा नसतो, केलेला करार पुन्हा कधी खोडायचा नसतो। हे सांगणं आहे तुला डार्लिंग, नीट ऐकून घे, अगर रात्रीचा रात असा दिवसा काढायचा नसतो, समजलं ना। कागरानी कालच्या वाणी, कागरानी कालच्या वाणी बसली रुसून, बसली रुसून, टोस खारी खाऊया भारी, टोस खारी खाऊया भारी, जवळ बसून, जवळ बसून, जवळ बसून, बघून घे सार हाय तयार, बघून घे सार हाय तयार, झटका नको ग जाऊ असं झटका नको ग जाऊ। तुझ्या कडक पावाला ग सांग मटका किती मिलाऊ, तुझ्या कडक पावाला ग सांग मटका किती मिलाऊ, तुझ्या कडक पावाला मच्छी लगती है। हर रोज इसे बराबर है ना, हर रोज इसे बांगड़ा फ्राई मच्छी लगती है, सलाद में बीट और मूली कच्ची लगती है। इसकी चॉइस तो देखो प्रतीक, इसे हर कड़क चीज अच्छी लगती है। बोलते ही अशी
मॅडम दशी बोलते ही अशी मॅडम दशी लई बे धडक लई बे धडक लई बे धडक नरम काही चालत नाही नरम काही चालत नाही पाहिजे कडक पाहिजे कडक पाहिजे कडक दूध हे छान आवडीत कान दूध हे छान आवडीत कान नको तू बघत राहू अशी नको तू बघत राहू आजी तुझ्या कडक पावाला गोपा मक्का किती मिळावू तुझ्या कडक पावाला हमारे पास मीडिया है हमारे पास मीडिया है बुलंदी पे पहुंचने की सीढ़िया है बुलंदी पे पहुंचने की सीढ़िया है जो भी देखेगा जरूर कहेगा बढ़िया है जो भी देखेगा जरूर कहेगा बढ़िया है अभी अभी इसे शूट किया है गौर से देखो ये मुंबई की नहीं नागपुर की चिड़िया है नियाळानी खेड्यात गाडी मी अनाडी खेड्यात गाडी बायात शिकलेली फुगते पे अशी तेलात दशी फुगते पे अशी तेलात दशी पुरी ती फुगलेली दुपारी पोळी संध्याकाळी दुपारी पोळी संध्याकाळी चहानी बिस्किट खाऊ आग चहानी बिस्किट खाऊ चलेगा ना म तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ लक्ष असू द्या बाई पुढे काय म्हणतो लक्ष असू द्या झाकलं नाही म्हणून झाकलं नाही म्हणून घोटाळा झाला आहे आई शपथ झाकलं नाही म्हणून घोटाळा झाला आहे उघड्या खिडकीनं हा धोका दिला आहे उघड्या खिडकीनं हा धोका दिला आहे बाई अ बाई बाई उघड्या खिडकीनं हा धोका दिला आहे अग डोळे वाचून काय बघतेस किरण रात्री सारं दूध तो बोका पिऊन गेला आहे ध्यानात येईल शिकून घेईल ध्यानात येईल शिकून घेईल हळूहळू सार हळूहळू सार हळूहळू सार लावतोय मस्का लावतोय मस्का दाऊ नको हिसका लावतोय मस्का दाऊ नको हिसका दूध झालंय गार प्रतीकवाणी रोज रोज राणी प्रतीकवाणी रोज रोज राणी कस तुला समजावू अग कस तुला समजावू ए राणी म तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ नको तू पाहू अशी रागान नको तू पाहू कस वाटत म तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ तुझ्या कडक पावाला ग मक्का किती मिलाऊ तुझ्या कडक
बंधवानी भगिनींनो, आताच आपण ऐकलात तुझ्या कडक पावाला किती मस्का लावू. आणि कवल साहेबांनी खूप शेरही ऐकवलेत, त्याचं उत्तर देऊन मस्क्याचं ते काही नंतर बघू. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल हा विश्वास लोकांना ठाम आहे. मी पळून जाणारी नाही, ए तुला पळून लावायचं माझं काम आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल हा विश्वास लोकांना ठाम आहे. मी पळून जाणार नाही, पळून लावायचं माझं काम आहे. अरे तू कितीही जरी उड्या मारल्या तरी माझ्या समोर एक फुसका आयटम बॉम्ब आहे. और आप लोगों ने ये भी सुना है कि असली सुमित कंपनी की सीडी है, तो मैं भी आप लोगों के सामने सीडी के बारे में खतात पेश कर रही हूं कि ये सुपर हिट एटम देखकर लोग बेताब होते हैं. ये सुपर हिट एटम देखकर लोग बेताब होते हैं और खरीदने वाले एक नहीं बेहिसाब होते हैं. लेकिन सावधान रहिए अब नकली सीडी से, क्योंकि नकली सीडी से देखने से लेंस खराब होते हैं. नकली सीडी देखने से लेंस खराब होते हैं. इनका कहना है कि मस्का की दिलाओ, तो कहना है कि दहेज में हमने कि दहेज में हमने भिखारी के सामने पैसा फेंका है. दहेज में हमने भिखारी के सामने पैसा फेंका है और ये तमाशा तो सारे लोगों ने देखा है, इसीलिए तो मैंने तुझे मस्का लगाने को घर में रखा है. इसीलिए तो मैंने तुझे घर में मस्का लगाने के लिए रखा है. और आप लोगों ने ये भी सुना है कि ये नागपुर की चिड़िया है, तो कहना है हाँ ये नागपुर की चिड़िया है मगर सबको प्यारी है. हेलो राजू, अब खाओ बेटा खाजू. ये नागपुर की चिड़िया है मगर सबको प्यारी है और तेरे पे हरदम ये भारी है, क्योंकि दुनिया जानती है प्रथमा तो बंबई का बड़ा फेमस मदारी है.
आप लोगों के सामने एक बहुत ही प्यारा आइटम पेश कर रही हूं। मस्का मस्का छोड़िए, आइटम किसे कहते हैं ये आपके सामने पेश कर रही हूं। कमाई माजी खातोय ग, कमाई माजी खातोय ग, नुसत्याच झोपा घेतो। आप कमाईचा ताण नाही आणि बायको कमाईची जान नाही। आप कमाईचा ताण नाही, बायको कमाईची जान नाही। मग तुम्ही सांगा प्रथमा मर्द म्हणावं की याला, अव ज्याला मर्दपणाचा काही स्वाभिमान नाही। टाटा करतो तवा कमाई माझी खातोय आणि नुसत्याच झोपा लगती है। जिस चीज की बोली लगती है उसे उस बाजार को नीलाम कहते हैं। हाथ मिलाओ या जोड़ो उसे दुआ और सलाम कहते हैं। और जो दौड़े औरत के आगे पीछे उसे बैल नहीं औरत का गुलाम कहते हैं। हाथ पाय दाबत बसतो, हाथ पाय दाबत बसतो, माझे हाथ पाय दाबत हातो। रोज उद्याच्या चिंतेत दिसतो, रोज उद्याच्या चिंतेत दिसतो, माझे हाथ पाय दाबत बसतो। भारी
बोल बच्चन देतोय ग, भारी बोल बच्चन देतोय ग। ए बागोल कमाई माजी खाते गा, कमाई मांगे गा, अननुस्ता तो झोपा के याच्या वागण्याने माझी झोप उडली आहे। अरे याच्या वागण्याने माझी झोप उडली आहे। जुगार दारूची नशा याला नडली आहे, आयत खायची सवय याला जडली आहे, म्हणूनच सारे लोक म्हणतात तुला लई चरबी चढली आहे। नाव ठेव त्यात सारे लोक, अरे प्रथम आज धरावी लाज, प्रथम आज धरावी लाज, बोलताच नाराज होतोय ग, बोलताच नाराज होतोय ग। कमाई माझी खाते ग, कमाई माझी खाते, आणि नुसत्याच झोपा घे ग। कमाई माझी खाते ग, कमाई माझी खाते, बरच काही ऐकलं। समोरच्या पार्टीच्या नागपूरच्या कोकिळा किरण पाटणकर म्हणतात की नकली सीडी से बोले लेंस खराब होते हैं। बहुत अच्छी बात है, लेकिन आपको शायद कम सुनाई देता है। मां कसम, मी अगोदरच म्हटलेलं काय म्हटलेलं तर परत सांगावं लागेल। लक्ष देत चला भाई, गाण्याकडे लक्ष द्या, इकडं तिकडं नको, माझ्याकडे लक्ष द्या। आज का दिन बड़ा है, रात भी बड़ी है, कौन हारेगा कौन जीतेगा सबको चिंता पड़ी है। क्यों? आज का दिन बड़ा है, रात भी बड़ी है, कौन हारेगा कौन जीतेगा सबको
चिंता पड़ी है, लेकिन देखते रहो, लेकिन देखते रहो, मजा लेते रहो, सुहानी घड़ी है, क्योंकि ये सुमित कैसेट कंपनी की असली वीसीडी है, असली वीसीडी। इससे लेंस खराब होने का कोई खतरा नहीं है, ऐसी वैसी सीडी डालोगे तो लेंस खराब ही होगी, मगर ये हमारी सीडी है सुमित कैसेट कंपनी की, कोई चांस नहीं है लेंस खराब होने का। हनुन आणखी आपण ऐकलं, बाई म्हणतात राजू तुला लईच चरबी चढली आहे। बाई मला चरबी आहे, मला खरंच चरबी आहे, पण ती कशासाठी आहे? ती चरबी कशासाठी आहे की मी लाथ मारत नाही आणि पायाही पडत नाही। मा की कसम आईजी, मी लाथ मारत नाही आणि पायाही पडत नाही, मी दुखवत नाही कुणाला, कुणाचं मनही मोडत नाही। मला चरबी आहे कशासाठी? तर मी लाथ मारत नाही कुणाचं मनही मोडत नाही, मी दुखवत नाही कुणाला, कुणाचे पाय पडत नाही, पण मला राजू बागुल म्हणतात, माझ्या नादी लागल्यावर आईची शपथ सकाळ होईपर्यंत सोडत नाही, सकाळ होईपर्यंत सोडत नाही, इसलिए चरबी है मुझे। समझ जा और सुधर जा। आता ऐक उत्तर, बाई काय म्हणतात? कमाई माझी खातोय ग, हा नुसताच झोपा घेतोय ग, कमाई माझी खातोय ग, तर बांधवांनो मी झोपा घेतो, आईची शपथ, मी झोपा का घेतो हे तुम्हीच ओळखायचं आणि या बाईला सांगायचं, नाही तर मला सांगावं लागेल काय? तर दिवसा मी काही आग दिवसा मी काही करत नाही, आईची शपथ, आग दिवसा मी काही करत नाही, अन कामाचा व्याप तुला सांगतोय ग, आग कामाचा व्याप तुला सांगतोय ग, मला दिवसा आराम लागतोय ग, मला दिवसा आराम लागतोय ग, अन कारण मी रातभर जागतोय ग, दिवसा आराम लागतोय ग, कारण मी रातभर जागतोय ग, दिवसा आराम लागतोय ग, कारण मी रातभर जागतोय ग, मला दिवसा आराम लागतोय ग, कारण मी रातभर जागतोय ग, मला दिवसा आराम लागतोय ग, कारण मी रातभर जागतोय ग। बाई मी दिवसा झोपतो पण रात्री काम करतो, ड्यूटी वाईट नाही, माझी नाईट ड्यूटी असते, म्हणून म्हणायचं कि मैं अपना ब्रेकफास्ट नाईट करता हूं, मैं अपना ब्रेकफास्ट नाईट करता हूं, कसरत से अपनी बॉडी टाइट करता हूं,
मैं अपना ब्रेकफास्ट लाइट करता हूँ, कसरत से अपनी बॉडी ऐसी टाइट करता हूँ, मैं अपना हर काम व्हाइट करता हूँ, और तुझे खुश रखने के लिए किरण मैं हमेशा नाइट करता हूँ ड्यूटी। मेहरबान साहिबा, किरण जी मैंने आपकी तारीफ की, गलत नहीं बोला कुछ, मैंने कहा कि ये मुंबई की नहीं नागपुर की चिड़िया है, मैंने प्यार अच्छी बात कही। और ये कहते हैं कि बोले ये मुंबई का फेमस मदारी है, इसलिए आपने मुझे मदारी कहा है, इसलिए मैं कहना चाहूंगा, ध्यान दीजिएगा कि ये तमाम क्राउड है, ये तमाम क्राउड है शोर मचाएगा, ये तमाम क्राउड है शोर मचाएगा, चिल्लाना नहीं यहां तुझे कौन बचाएगा, चिल्लाना नहीं यहां तुझे कौन बजाएगा, अरे तालियां बजाते रहेंगे ये लोग, क्योंकि जब कोई मदारी ऐसी बंदरी को नचाएगा, ऐसी बंदरी को नचाएगा। भाई आता कसा वाटत, मस्त वाटत, असो बाईंनी आपल्या परीनं विषय सादर केला, मी सुद्धा आपल्या परीनं विषय सादर करीत आहे, शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या। फळ म्हटलं की ही फळांचा, फळ म्हटलं की फळांचा आंबा, फळ म्हटलं की आंबा ही फळांचा राजा मागते, फळ म्हटलं की आंबा ही फळांचा राजा मागते, गरम झाल्यावर कुठलाही रस ताजा मागते, गरम झाल्यावर कुठलाही रस ताजा मागते, आणि थंड घे म्हटलं तर ही लगेच माझा मागते, लगेच माझा मागते। आणि थंड घे म्हटलं तर ही लगेच माझा मागते, बाई गरम झाली की थंडा मागते, पण थंडा कुठला मागते तर माझा मागते, पण आता मी काय मागतो, मला काय पाहिजे, मी काय मागतो, सदर या गीताकडे लक्ष द्यायचं विषय। अरे दोघांची आहो दोघांची आवड बघा, अरे दोघांची आवड बघा, अहो दोघांची आवड बघा, ऐ गुलबदन अनमाला मोसंबी ज्यूस पाहिजे, अनमाला मोसंबी ज्यूस पाहिजे, क्या बोलती तू, अरे दोघांची आवड बघा, दोघांची आवड बघा, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, आणि हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे, दोघांची आवड बघा, दोघांची आवड बघा, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, आणि हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे, मला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला ऊसाचा रस पाहिजे। हा दिवस पगाराचा गाजलाच पाहिजे, इकडे लक्ष द्या, हा दिवस
हा दिवस पगाराचा गाजलाच पाहिजे आणि या खाऊगुलीचा डंका वाजलाच पाहिजे. या खाऊगुलीचा डंका वाजलाच पाहिजे. खिचडी नाही तर पुलाव शिजलाच पाहिजे. आणि ह्या माझ्या डार्लिंगला आज उदात उसाचा रस पाजलाच पाहिजे. गोड असो वा पांचट असो, आरा बुटका असो वा पांचट असो, गोड असो वा पांचट असो, गोड असो वा पांचट असो, गोड असो वा पांचट असो, थंडी असो वा गर्मी असो, थंडी असो वा गर्मी असो, म्हणते रसात कस पाहिजे, म्हणते रसात कस पाहिजे, आणि हिला उसाचा रस पाहिजे, याला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला उसाचा रस पाहिजे, याला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला उसाचा रस पाहिजे, याला मोसंबी ज्यूस पाहिजे, हिला उसाचा रस पाहिजे. बाजारात गेल्यावर सारा बाजार फिरायला लावते, बाजारात गेल्यावर सारा बाजार फिरायला लावते, मी चालतो पुढे ही माझ्या मागे धावते, मी जरा मागे वळून बघतात ही मला मोठे मोठे आंबे लावते. मोठे मोठे आंबे धावते. हॅलो, बराबर आहे ना, बराबर आहे. बाजार करायला नेलं हिला, बाजार करायला नेलं हिला, बाजार करायला नेलं हिला, असे मोठे मोठे आंबे धावते मला, मोठे मोठे आंबे धावते मला, मोठे मोठे आंबे धावते, बाजार करायला नेलं हिला, मोठे मोठे आंबे धावते मला. आनंदाने घ्या घ्या म्हणे, आनंदाने घ्या घ्या म्हणे, पण मला आंबा पुस पाहिजे, पण मला आंबा पुस पाहिजे, आणि तिला उसाचा रस पाहिजे, त्याला उसाचा रस पाहिजे, तिला उसाचा रस पाहिजे, त्याला मोसंबी ज्यूस पाहिजे, तिला उसाचा रस पाहिजे, त्याला मोसंबी ज्यूस पाहिजे, तिला उसाचा रस पाहिजे. या शेरकडे विशेष लक्ष द्या, आणि बाई तुम्ही सुद्धा लक्ष द्या, कारण तुम्हाला लय आवडेल, लय आवडेल तुम्हाला. आज हिचा उपास आहे काही खाणार नाही, आणि पोटात ओरडणारे कावळे गप्प राहणार नाही. आज हिचा उपास आहे काही खाणार नाही, पोटात ओरडणारे कावळे गप्प राहणार नाही. मला माहित आहे प्रतीक हिची सवय जाणार नाही, मला माहित आहे प्रतीक हिची सवय जाणार नाही, आणि ही उसाचा रस पिल्याशिवाय अजिबात थंड होणार नाही. आई शपथ.
नसोवा नसोतरी सीजन नसोवा नसोतरी सीजन नसोवा नसोतरी आओ नदर या बाई ची उसावरी नदर या बाई ची उसावरी नदर या बाई ची उसावरी मग पाहिजे दवा मिळे तवा पाहिजे दवा मिळे तवा आओ तुमा पाहिजे दवा आणि मिळेल तवा आओ भाई पण अशी निवड करत पाहिजे आपण अशी निवड करत पाहिजे आणि हिला उसा तरस पाहिजे याला मौसम जस पाहिजे हिला उसा तरस पाहिजे याला मौसम जस पाहिजे हिला उसा तरस पाहिजे याला मौसम जस पाहिजे हिला उसा तरस पाहिजे रेल्वेच्या गर्दीत ऐका लक्ष द्या ही त्या रेल्वेच्या गर्दीत कधी घुसत नाही त्या गावच्या यष्टीत कधी बसत नाही बरोबर भाई बरोबर ही त्या रेल्वेच्या गर्दीत कधी घुसत नाही त्या गावच्या यष्टीत कधी बसत नाही हिला आवडते ही रेल्वेच्या गर्दीत कधी घुसत नाही त्या गावच्या यष्टीत कधी फसत नाही हिला आवडते फक्त लगदरी कारण तिच्या मध्ये जास्त गचके बसत नाही जास्त गचके उन्हाळ्याच्या त्या सुट्टी मधी उन्हाळ्याच्या त्या सुट्टी मधी उन्हाळ्याच्या त्या सुट्टी मधी नेतो फिरायला कधी कधी नेतो फिरायला कधी कधी नेतो फिरायला कधी कधी उन्हाळ्याच्या त्या सुट्टी मधी नेतो फिरायला कधी कधी नेतो फिरायला कधी कधी नेतो फिरायला कधी कधी प्रतीक ही बोलते अशी प्रतीक ही बोलते अशी भारी लगदारी बस पाहिजे कारण तिच्यात गचके बसत नाही बाई अरे प्रतीक ही बोलते अशी प्रतीक ही बोलते अशी आणि भारी लगदारी बस पाहिजे भारी लगदारी बस पाहिजे आणि हिला उसा तरस पाहिजे आणि भगिनींनो आताच तुम्ही ऐकलं मला मोसंबी ज्यूस पाहिजे एवढं मोठं चालतील मला मोसंबी ज्यूस पाहिजे आणि हिला उसाचा रस पाहिजे मला मोसंबी ज्यूस पाहिजे म्हणून बोलायचं आहे कव्वाल साहेब ऐका हो संस्कृती मध्ये
हाताला कर म्हणतात संस्कृती मध्ये हाताला कर म्हणतात आणि मराठी मध्ये टॅक्सलाही कर म्हणतात. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसालाही कर म्हणतात आणि जी करते गायकांना हैरान तिला किरण पाटण कर म्हणतात. और ये भी आप लोगों ने सुना है, बंदरिया वगैरह कुछ आप लोगों ने सुना है, तो कहना है जब कोई मदारी बंदरिया को नचाएगा, अरे जब कोई मदारी बंदरिया को नचाएगा, हेलो देखने में हकीर लगता है, देखने में हकीर लगता है और पत्थरों की लकीर लगता है, क्या गले से लगाऊं मैं इसको खानदानी फकीर लगता है. खानदानी फकीर लगता है. हम आज तक ये कहते हैं कि इमदाद रह गई, ओ भागो, हम आज तक ये कहते हैं कि इमदाद रह गई और दिमाग दिल में हमारे बस उनकी याद रह गई. अरे हिंदुस्तान को आज भी फरियाद रह गई, अंग्रेज तो चले गए मगर औलाद रह गई. अंग्रेज तो चले गए औलाद रह गई. पेट भरने के लिए बंदरिया को नचाता है ए मदारी, कपड़े तसेच वाटतात. मदारी लोक घालतात की नाही असे का? पेट भरने के लिए बंदरिया को नचाता है. और ये कैसा इंसान है जो जानवर को सताता है, अरे इसे देखकर तो बंदर भी ताली बजाता है. इसे देखकर तो बंदर भी ताली बजाता है. और कहता है माला मौसम भी जुजबाइजे, माला मौसम भी जुजबाइजे आणि इला उसा सरस वाइजे. ह्या गाण्याचं उत्तर आपल्या पुढे थोडक्यामध्ये सादर करीत आहे लक्ष देऊन ऐका. ह्याच्या उसात रस नाही ग, ह्याच्या उसात रस नाही ग. दिसतय मला सारखा ही ग, सारा सुकून गेला बाई ग, सारा सुकून गेला बाई ग. आणि याच्या उसात रस नाही ग,
बंधू आणि भगिनींनो, म्हणे मला मोसंबी ज्यूस पाहिजे. अरे मराठी माणसं ज्यूस नाही म्हणत, रस म्हणतात. काय म्हणतात? रस. कुठेही इंग्रजी घुसून चालत चालणार नाही. राजू आपके सामने पेश कर रही हूं. अरे इंग्लिश भाषा तो इसकी बैसाखी है. इंग्लिश भाषा तो इसकी बैसाखी है और इंग्लिश बोलना तो इसकी चालाकी है. अंग्रेज तो अपना देश छोड़कर चले गए, लेकिन आज भी अंग्रेज की औलाद यहां बाकी है. एक सुंदर सा विषय आपल्या पुढे सादर करीत आहे. खूप काही तुम्ही ऐकलं, रातभर जागते, रातभर ड्यूटी करते, असं तसं. हे तुला खुश ठेवण्यासाठी विषय असावा. तो विषय आपल्या पुढे सादर करीत आहे, लक्ष नाही का? सादर करीत आहे. शब्दाकडे लक्ष असू द्या. पार इंग्रजी शिकून आलं, पार इंग्रजी शिकून आलं, संस्कृतीचं या वाटोळ गेलं. पार इंग्रजी शिकून आलं, संस्कृतीचं या वाटोळ केलं. दादा कानान ऐका तुम्ही, दादा कानान ऐका तुम्ही, ह्याच्या आईला ह्याच्या आईला ह्याच्या आईला लाडन बोलतोय मम्मी. मातृभूमीशी नाते तुटते का? अरे काही बोल ना, काय एका भूतासाठी बसलाय? डोळे उघडून, डोळे उघडून बघ जरा, डोळे लावून नको बघू. अरे इंग्रजी शिकल्याने मातृभूमीशी नाते तुटते का? हे विचार प्रथमाचे तुला पटते का? मग कशाला घुसवतो परक्यांना आपल्यामध्ये? आपल्या बापाला बाबा बोलायला तुला लाज वाटते का? खुशाल बापाला डॅडी, खुशाल बापाला डॅडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी. ऐका, असं कसा हा मराठी गडी, असं कसा हा मराठी गडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी, बोलतो खुशाल बापाला डॅडी. इथं शिकवा
शिकवा वयाला आम्ही ए ह्याच आईला ह्याच आईला लडन बोल ए मम्मी ह्याच आईला लडन बोलतोय 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 मम्मी लडन बोलतोय हेलो ये अंदर की बात है क्या हाल बना रखा है कुछ लेते क्यों नहीं लूले हो जाओगे अगर लोगे तो समझे हिला ना सके अरे हिला ना सके जिसको ये उसे फिक्स कहते हैं लेकिन हिला ना सके जिसको ये उसे फिक्स कहते हैं लेकिन पहना कर बरमोड़ा जो नचवाए अपने बुजुर्गों को उसे रिमिक्स कहते हैं मने बरमोड़ा अरे ये शीत लगा रहा तू मन तो पापा ल धोतर सोडा मन तो पापा ल धोतर सोडा आता घाला मने बरमोड़ा चल घरात खेलू या रमी चल खेडू या घरात रमी ह्याच्या आईला अरे डोळे खोलून बघणार रे बागुल बुचके बुचके डोळे दिसतात ना ह्याच्या आईला लाडन बोलतोय लडन बोलतोय मम्मी मम्मी मॉम नाही का आणि म्हणणं आहे माय ममतेची तिला ओढ आहे थोडा हो बाजूल सगळं रातभर जागतो ना असं करतो ना तसं करतो याला म्हणतात गीत कसं माया ममतेची तिला ओढ आहे बाळ म्हणजे तळ हाताचा फोड आहे माया ममतेची तिला ओढ आहे बाळ म्हणजे तळ हाताचा फोड आहे प्रथमा जिथे अ पासून सुरुवात होते जीवनाची असा तो आई शब्द अमृताहूनही गोड आहे म्हणजे ढूंढते रह जाओगे मन बोले थे क्या मन तो आई लगा लावा ड्रेस मम्मी शोभून दिसशील बेस मन तो आईला घालावं ड्रेस मन
दिसिल बेस हमी शोभू न दिसिल बेस हमी शोभू न दिसिल बेस बागा फैशन ची ही खुम खुमी बागा फैशन ची ही खुम खुमी याचा आईला अरे आपल्या भ्रमात राहू नको आपल्या भ्रमात राहू नको आणि इंग्रजी बोलून भाव खाऊ नको एक्सक्यूज मी तू आपल्या भ्रमात राहू नको आणि इंग्रजी बोलून भाव खाऊ नको अरे पायातली चप्पल पायातच बरी वाटते आयुष्यात कधीही डोक्यावर ठेवू नको आयुष्यात कधी भारी पडल बरं का डोक्यावर जर ठेवला ना बापू समजून या बनत्या धार आहे ऐका माझ्या पुढे हा गोंडा घोळतो मला घडी घडी डार्लिंग म्हणतो अरे थोबाळ बघितलं का आपला डार्लिंग म्हणतो किरण पाठन करतो माझ्या पुढेच गोंडा घोळतो माझ्या पुढेच गोंडा घोळतो मला घडी घडी डार्लिंग म्हणतो असा प्रथम इंग्लिश प्रेमी असा कसा हा इंग्लिश प्रेमी याच्या आईला याच्या आईला याच्या आईला हा लाडान बोलतोय याच्या आईला लाडान बोलतोय